हॅलो डियर फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ डी जे के फ्रेंड्स दिस व्हिडिओ इज मेड फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टुडंट ऑफ टेन क्लास इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी द अप्रिसिएशन ऑफ द पोयम द वर्ल्ड इज माईन फोर पॉईंट वन कुठल्याही पोयमचं ॲप्रिसिएशन तुम्ही तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुम्हाला त्या कवितेचा पूर्ण सारांश ती कविता पूर्ण लक्षात आली आहे तेव्हाच आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहू शकतो ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हा पार्ट परीक्षेमध्ये म्हणजे बोर्ड परीक्षेमध्ये पाच मार्कासाठी असतो म्हणजे हा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहिताना आपल्याला काही पॉइंटच्या आधारे ऍप्रिसिएशन लिहावं लागतं जसं पहिला पॉईंट इथं आहे टायटल त्या पोएमचं टायटल आपल्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माई हू इज द पोएट हू कंपोज दॅट पोयम द पोएट ऑफ धीस पोयम इज जॉय लवलेट क्राफ्टफोर्ड रायमिंग स्कीम या पोईममध्ये कुठलं राईम स्कीम यूज केलेलं आहे इन धीस पोयम द पोएट यूज्ड ए बी सी सी हा फर्स्ट आणि लास्ट स्टांजामध्ये यूज केलेला आहे सेकंड स्टांजामध्ये ए बी बी सी सी डी डी हा राईम स्कीम यूज केलेला आहे तर थर्ड स्टांजामध्ये ए, ए ए बी बी सी सी हे राईम स्कीम यूज केलेलं आहे परंतु सेंटेन्स लिहिताना आपल्याला असं लिहावं हो लागेल इन धीस पोयम द पोएट यूज्ड ए ए बी सी सी कॉमा ए बी बी सी सी डी डी कॉमा ए बी बी सी सी दीज रायमिंग स्कीम्स आर यूज इन द poem. Favorite line, पोयम ची फेवरेट लाईन प्रत्येक पोयमची एक लाइन आपली फेवरेट असते या पोईममध्ये माझी जी फेवरेट लाइन आहे जी रिपीट केलेली आहे या पोयममध्ये इन धीज पोयम माय फेवरेट लाइन इज ओ गॉड फॉर ग्यु मी आय वाइन ही माझी फेवरेट लाईन आहे इथे ॲप्रिसिएशन लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फक्त लाईन लिहायची आहे ती का आवडते याचं एक्सप्लेनेशन लिहिण्याची आवश्यकता नाही नेक्स्ट पॉईंट आहे आपला थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम या पोयमची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे ही आपल्याला लिहिता यायला पाहिजे आणि हा पॉईंट लिहिताना कविता आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे त्याचं एक्सप्लेनेशन जे, जे आपल्या टीचरनी केलेलं आहे ते आपल्यासमोर असणं गरजेचं आहे द थीम ऑफ द पोयम इज ऑल ऑफ शुड लुक ॲट लाईफ ॲज अ ब्लेसिंग बिकॉज वी आर ब्लेस्ड विथ ॲबिलिटीज टू वॉक टॉक हिअर फील अँड सी रादर दॅन मेकिंग कंप्लेंट व्हाट वी डू नॉट हॅव वी शूड बी सॅटिस्फाईड विथ व्हाट वी हॅव understand the value of life this is the central idea or the theme of the poem which figure of speech are used figure of speech in this poem apostrophe and inversion these two figure of speech are used next and uh, important point special features या कवितेचे काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला लिहिणं आवश्यक आहे दीज फीचर्स आर द पोयम इज इन्स्पिरेशनल अँड ऑप्टिमिस्टिक इट इज डिव्हायडेड टू फोर स्टांजाज हा सेकंड त्याचं फीचर आहे इट इज रिटर्न इन फ्री वर्स हे थर्ड फीचर या पोयमचं आहे द पोयम टीचेस द व्हॅल्यू लाईक सिम्पती अँड कम्पॅशन या पोयममधून आपण दोन व्हॅल्यू शिकलो आहेत हा सुद्धा त्याचा फीचर्स म्हणजे हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो वाय आय लाईक धीस पोएम हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोयममध्ये ही कविता मला का आवडली आय लाईक धीस पोएम बिकॉज इट गिव्ज अ ग्रेट मॅसेज दॅट वी शूड बी होपफुल इन लाइफ आय अंडरस्टँड दॅट God bless us with valuable physical abilities to enjoy the life. Manu, Mana, he poem our Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dadasaib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.